राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती संभाजी महाराज व अहिल्याबाई होळकर या महापुरुषांची नावे राष्ट्रीय यादीत समाविष्ट होणार. बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांची फलश्रुती. आमदार संजय गायकवाड यांनी शासन दरबारी केला होता पाठपुरावा. लवकरच या महापुरुषांची नावे राष्ट्रीय यादीत समाविष्ट होणार आहे. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची नावे राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी शासन दरबारी लावून धरली होती. या प्रयत्नांची फलश्रुती मिळाली असून लवकरच या यादीत हे नावे समाविष्ट केली जाणार आहेत अशी माहिती बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. राजमाता मा जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी राजासारखा राजा घडविला व स्वराज्याची स्थापना केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देखील स्वराज्याला मोठा हातभार लावला. तर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याची संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांचा गमनिकावा पुरेपूर वापर करत औरंगजेबाला पुरत जेरीस आणले होते. या पराक्रमी तिन्ही थोर महापुरुषांची नावे ही राष्ट्रीय यादीत समाविष्ट करण्याची मागणी मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील असंख्य नागरिक तसेच बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी शासन दरबारी लावून धरली होती. तर यांच्या प्रयत्नांना फलश्रुती आली असून लवकरच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती संभाजी महाराज व अहिल्याबाई होळकर या महापुरुषांची नावे राष्ट्रीय यादीत समाविष्ट होणार आहेत अशी माहिती बुलढाणा शिवसेना आमदार संजयजी गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली.